तर आपल्या डोळ्यासमोर एक मोठा सामना येतोय टीम विहार स्ट्रायकर्स आणि त्याच्या विपक्षामध्ये दोन हात करतोय संघ टीम एस डी वॉरियर्स सागर पाटील आणि धनेश साने यांचा हा संघ आणि मनोजजी वल्टे यांचा विहार स्ट्रायकर्स हा संघ आपण पाहतोय। अगदी लीग चालू झाल्यापासून हे दोन संघ मालक अगदी सातत्याने या स्पर्धेकरता अगदी मोलाचं योगदान त्यांच्या मार्फत ही लीग उभी करण्याकरता ज्यांचं सहकार्य अगदी स्वतःला झोकून देण्याकरता हे दोनही संघाचे संघ मालक या मैदानावर अहोरात्र मेहनत करून ही स्पर्धा उभी केली। जर पॉइंट टेबल्स आपण बघायला गेलं तर एस डी वॉरियर्स हा संघ चार सामने खेळताना मात्र एक विजय त्यांच्या वाट्याला आलाय, मात्र तीन पराभवांना त्यांना सामोरे जावे लागलंय। मात्र त्याच्या विपक्षामध्ये आपण जी क्षेत्ररक्षण करणारी टीम पाहतोय टीम विहार स्ट्रायकर्स या संघाने चार सामने खेळताना तीन विजय संपादित केलेत आणि एक हार त्यांना मात्र पत्करावी लागली। मात्र आता मात्र करवा मरो असा संघर्ष करावा लागेल टीम एस टी वॉरियर्स संघाचे सागर पाटील। आज दोन दिवसांमध्ये अगदी दिनीजी थोडं थांबवतोय जय मल्ल संघाचे सर्वे सर्व आदरणीय टीम ओनर टीम पॅकर आदरणीय भरतजी जाधव साहेबांचं आगमन झालंय। वेलकम वेलकम सुस्वागतम सुस्वागतम शिवसंघर्ष प्रतिष्ठान आयोजित क्रिकेट प्रीमियर लीग 2022 पर्वसाव मध्ये आपलं भगवं स्वागत आहे। धन्यवाद धन्यवाद तेजसजी। तर पहिल्या चेंडूवर चौकारनं खाता खोलले कारण आपण भारतीय संघाचा वीरेंद्र सेहवाग ज्या पद्धतीनं आपल्या डावाला आपल्या इनिंगला सुरुवात करायचा मात्र कुठेतरी हे खेळाडू कालबाह्य झाल्यानंतर आता मात्र भारतीय संघ कुठेतरी अडचणीमध्ये सापडतोय। मात्र कुठेतरी या खेळाडू कुठेतरी भारतीय संघ थोडासा मागे पडलाय। मात्र जाऊया मैदानामध्ये दुसरा चेंडू सागर पाटीलला पुनश्च उडवलाय आणि चेंडूला झेल पकडलाय सुंदर झेल विशाल दळवी याच्या मार्फत हा झेल पकडला गेला। आपण पुनश्च एकदा टीव्ही स्क्रीन वर ऍक्शन रिप्ले बघू शकाल सावली क्रिएशनच्या माध्यमातून कारण येणार प्रत्येक चलित चित्र आपण पाहतोय या कॅमेऱ्यामधन सावली क्रिएशनच्या टीम मधन टिपलं जातंय का सुंदर झेल पकडला गेलाय अगदी स्लो मोशन मध्ये सुद्धा पाहू शकाल। विजयजी गोतारणे साहेब गतिसगावरून उपस्थित झालेत आदरणीय सन्माननीय विजयजी गोतारणे साहेब इथे उपस्थित झालेत। आम्ही आपणास विनंती करतोय की आपण सन्मानाने क्रीडा मंच स्थानापन्न व्हायचंय। आदरणीय सन्माननीय विजयजी श्रीधरजी गोतारणे साहेब उपस्थित झालेत। वेलकम वेलकम सुस्वागतम सुस्वागतम आपलं सहर्ष स्वागत आहे शिवसंघर्ष प्रतिष्ठान आयोजित क्रिकेट प्रीमियर लीग 2022 पर्व सहाव्यामध्ये। धन्यवाद ऑल टू कॉम बॉक्स नक्कीच गोलंदाजी मार्क वर आपण पाहतो तेजस एक तेरी तो एक मेरी पहिल्या चेंडूवर जरी चौकार आला मात्र दुसऱ्या चेंडूवर फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश येत तेजस याला आता मात्र विशाल दळवी यानं हा झेल पकडला होता। गोलंदाजीचा विचार करताना विशाल दळवी मात्र दुसऱ्या क्रमांकावर आपण पाहतो आठ गडी बाद करण्यामध्ये त्याला यश आलंय। तर येणारा पुढील चेंडू असेल सुराजी नॉव इज ऑन बॅटिंग स्टान्स सुंदर फटका क्षेत्ररक्षण होईल का मात्र चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण होत एका धावेवर समाधान मानावं लागेल कारण मनोजी वल्टे यांचा हा संघ आपण पाहतो विहार स्ट्रायकर्स अगदी चांगल्या स्थितीमध्ये आपण पाहतोय। चार सामने खेळताना तीन विजय त्या संघानं मिळवलेत आता मात्र त्यांचा पाचवा सामना कारण या संघामध्ये जर बघाल राजेश वल्टे सारखा एक प्रमुख धुरंधर या संघामध्ये ऍड केलाय मात्र राकेश जाधव काय बहरदार इनिंग ज्यानं कालच्या सामन्यामध्ये साकारली होती आज मात्र नवीन दिवसामध्ये आज तिसऱ्या दिवसामध्ये कशा पद्धतीनं विहार स्ट्रायकर संघ सामोर जाईल। स्ट्रेट ड्राईव्हचा फटका सुंदर फटका क्षेत्ररक्षण होईल पुनश्च एकदा विशाल दळवीकडनं एका धावेवर समाधान मानावं लागेल एकच धाव एका धावेने धावफलक पुढे सरसावण्याचं काम केलं जातंय सहा धावा धावफलकार लागल्या गेल्यात कारण कुठेतरी षटक चार षटकांचा सामना आपल्याला बघायला मिळतो आणि चार षटक डोळ्यासमोर असताना फलंदाजांना सिंगल डबल काढावी की मोठे फटके मारावी हा मोठा प्रश्न पडलाय। या प्रश्नामध्ये अनेक मोठे मोठे फलंदाज मात्र कुठेतरी मागे पडलेत आणि सूरजनं उडवलाय हवेमध्ये चेंडू चेंडू खाली क्षेत्ररक्षक राकेश जाधव कुठल्याही प्रकारे चूक होणार नाहीये आणि फलंदाज
ज्याला माघारी परतावं लागेल बॅक टू पवेलियन सूरज बॅक टू डगआउट। तर आता मात्र चांगल्या पद्धतीने गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते। दोन गडी बाद करण्यामध्ये यश आले, सहा धावा खर्च करताना आता मात्र वैभव जोगमार्गे मैदानामध्ये येतोय। अनेक दिवसापासून त्याला कुठेतरी संधी मिळाली नव्हती, मात्र आज संधी धनेश साने संघ नाईक यांच्याकडनं मात्र एक विश्वास दाखवला गेलाय, त्या विश्वासाला सार्थक, त्या विश्वासाला खरं उतरावं लागेल वैभव जोगमार्गी याला। मात्र कशा पद्धतीने त्याच्याकडनं फलंदाजी साकारली केली जाईल, कारण एसटी ओरे संघाचा अजूनही बालाराम मोरे सारखा महेश जाधव सारखे एक तडाकेबाज फलंदाज अजूनही मैदानामध्ये येणं बाकी असेल। कुठेतरी गेम प्लॅनिंग आज वेगळा बघायला मिळतो कर्णधार धनेश साने यांच्याकडनं। मात्र एसटी उद्ध्वस्त आल्या पावली माघारी परतावं लागेल, आपला भोपला इन पोरता वैभव जोगमार्गे याला माघारी परतावं लागेल। कुठेतरी एक संधी, एक नामी संधी होती, ज्या संधीचं सोनं त्याला करायचं होतं। तर नक्की तेजस चौधरी चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, पहिले षटक मार्गाचं झालं आणि तेजस यानं कुठेतरी सहा धावा खर्च केल्या गेल्या होत्या, कारण तीन विकेट मात्र आपण बघितलं असेल किरण पोलाड याला जेव्हा त्याला मुंबई इंडियन्सच्या संघामध्ये जेव्हा समाविष्ट केलं नाही तेव्हा त्यानं खेळ सोडण्याचा निर्णय घेतला। त्याच पद्धतीने काही खेळाडू असतात की त्यांची इच्छा असते की आपण या संघामध्ये खेळावं, तशाच पैकी असणारा एक तेजस चौधरी सुद्धा खेळाडू होता की ज्याची या ऑप्शनच्या अगोदर इच्छा होती की मी धनेश सानेच्या टीम मध्ये खेळेन, मात्र धनेश साने याला त्याच्या टीम मध्ये समाविष्ट करून घेतलं नाही। मात्र कुठेतरी तेजस यानं त्याच्या विपक्षामध्ये जाऊन चांगल्या पद्धतीने गोलंदाजी केली। नक्की धनेश साने सुद्धा आज विचार करत असतील की ह्या गोलंदाजाला आपण आपल्या टीम मधनं सोडलंय। मात्र गोलंदाजी मार्क वर गोलंदाज सचिन, कोणे संघाकडनं बिलॉंग करणारा हा गोलंदाज सचिन फुलटॉस पद्धतीचा चेंडू। मी सातत्यानं म्हणत आलोय की जीवनामध्ये आनंदाचा क्षण आणि अन्नाचा कण आणि क्रिकेटमध्ये फुलटॉस चेंडू कधीही वाया घालवायचे नसतात। मात्र फुलटॉस पद्धतीचे चेंडू नक्कीच आमचे गुरुवर दिनजी ठाकरे सर सुद्धा आमच्या समवेत जोडले गेलेत, नक्कीच पुढच्या इनिंग मध्ये ते आपल्याकडे जोडले जातील। सुंदर फटका होता दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, मात्र दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केली जाते। दोन धावेने का होईना, मात्र धाव उलट पुढे सरसावलं जात आहे, तब्बल आठ धावा। रोहित फलंदाजी मार्कवर आपण पाहतोय स्ट्राईक एंड कडे, तर नॉन स्ट्राईक एंडला बालाराम मोरे जो की अगदी बहरदार इनिंग ज्याला साकारली या हंगामामध्ये, जो फार्मामध्ये असलेला फलंदाज बालाराम मोरे आज नॉन स्ट्राईक एंडवर आपण पाहतोय। मात्र रोहित सलामीला आलेला फलंदाज आहे, वैयक्तिक तीन या धावसंख्येवर तो फलंदाजी करतोय। कुठेतरी आपले इरादे स्पष्ट करावे लागतील, कारण महेश जाधव सारखा एक तडाके फलंदाज वॉर्म अप करताना आपण पाहतोय, चांगल्या पद्धतीने डाव साकारावा लागेल तर तुम्हाला विजय संपादन करायचा असेल। पुनश्च एकदा लेगसाठी दिशेने टटावलेला चेंडू, क्षेत्ररक्षण होईल का? मात्र दुसऱ्या धावेचा पुनश्च एकदा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा सहज रीतीने पळून पूर्ण होते, धाव फलक जाऊन पोहोचेल दहा या धाव संख्येवर, कारण क्रिकेट विश्वामध्ये ज्याला देव मानलं गेलं सचिन रमेश तेंडुलकर याचा जर्सी क्रमांक दहा, आणि या दहा या धाव हे दहा या आकड्यावर धावफलक डबल फिगर मध्ये जाऊन पोहोचलंय टीम एसटी वॉरियर्स। कुठेतरी सावध सुरुवात बघायला मिळते, कारण मी सातत्याने म्हणत असतो की जर तुम्हाला इमारत बांधायची असेल तर त्या इमारतीचा पाया भक्कम असणं गरजेचं असते, त्याच पद्धतीने जर तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर या सामन्याची सुरुवात चांगल्या पद्धतीने करावी लागेल। येणारा पुढील चेंडू सज्ज असेल पुनश्च एकदा, येस इट इज अ वाईड, पंचांचा इशारा होतोय, खराब चेंडू। एक अतिरिक्त धाव जोडली जाईल, नियम क्रमांक 22 चं उल्लंघन करताना गोलंदाज सचिन पाहतोय, आणि अतिशय तटस्थ पंच पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये।
एक खराब चेंडू घोषित केला गेलाय, मात्र रोहित याला आता मात्र आपले इरादे स्पष्ट करावे लागतील। आणि पुनः एकदा बॅटची कडा सोपनी याच्याकडे, खूप मोठी चुकी, कारण कुठेतरी चेंडूला न्याहलं गरजेचं होतं, ती चूक बघायला मिळाली, मात्र त्याचं रूपांतर होईल तीन धावा। काय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, अप्रतिम। विजय गोतारणे गातेश बुद्रुक यांना कॉल येतोय, आपण स्टेज सी संपर्क साधायचा आहे, तर जाऊया मैदानामध्ये। तीन धावा, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाली बालाराम आणि रोहित, आणि दाभोलकर धावा धावून पोहोचल्यात। 14 सचिन, याला मोजून मापून गोलंदाजी करावी लागेल, कारण समोर बालाराम सारखा फलंदाज, कारण आपण म्हणतो ना की जर तुम्हाला पाण्यामध्ये उडी मारायची आहे ना, तर त्या पाण्याची तुम्हाला खोली माहीत असणं गरजेचं आहे, आणि जर तुम्हाला गोलंदाजी करायची आहे ना, तर तुम्हाला लाईन आणि लेंथ ह्या दोन गोष्टी तुम्हाला ओळखाव्या लागतील। मात्र सचिन याला लाईन आणि लेंथ ने गोलंदाजी करावी लागेल। मात्र बालाराम मोरे सन्मानानं, अच्छे गेंदो का सन्मान करो और बुरे गेंदो का समाचार ले लो, चांगल्या चेंडूला सन्मान क्रिकेटमध्ये, तर याला तर क्रिकेट म्हटलंय। आणि बालाराम मोरे यांना अतिशय खोलवर टप्प्याचा चेंडू, ज्याला क्रिकेटमध्ये या चेंडूला कॅन्सर म्हटलं जातंय, या चेंडूचा मात्र त्यानं सन्मान केलाय। मात्र मी म्हटलं होतं की सचिनने याला लाईन त्यानं लेंथने गोलंदाजी करावी लागेल, काय जबरदस्त गोलंदाजी, काय अप्रतिम देखणी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते। येणारा पुढील चेंडू, पुन्हा एकदा आडव्या बॅटीने प्रहार, एस पंतांचा इशारा येतोय, षटक समाप्त, दोन षटकाच्या समाप्तीनंतर 7 सरासरीने 14 धावा दाभोलकर लागल्या गेल्यात, ज्या अपेक्षेने एसडी वॉरियर्स संघ या मैदानामध्ये उतरला होता, कुठेतरी त्यांनी एक टार्गेट सेट केला असावं, त्या टार्गेट पर्यंत त्यांना पोहोचणं गरजेचं असेल। चांगल्या पद्धतीनं गोलंदाजी सचिन याच्याकडनं साकारली गेली, मात्र आता मात्र येणारी ही दोन षटक निर्णायक षटक, सातत्यानं आमचे मित्र तेव्हा तेव्हा तेजस समालोचन करत असतात, तेव्हा तेव्हा तिसरं षटक हे निर्णायक म्हणत असतात, आणि आता मात्र निर्णायक षटक कोण हाताला जाईल, सल्ला मसलत होते खेळाडूंमध्ये, कर्णधारांमध्ये कोणावर विश्वास दाखवला जातोय, गोलंदाज गोलंदाजी मार्क कवर येतोय, स्वप्नील की विशाल, मात्र स्वप्नील याच्यावर विश्वास दाखवला गेलाय, स्वप्नील या विश्वासाला सार्थक की ठरतोय का बघायचंय, कारण आतापर्यंत जर विचार करायला गेलं दोन षटक मार्गस्थ झालीत, आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा दाभोलकर लागल्या गेल्यात, अजूनही येणारे 12 चेंडू शिल्लक असतील, या 12 चेंडू मध्ये किती धावा कुठून काढल्या जातील, त्या किती धावांवर रोखलं जाईल। तर यानंतर होणारा सामना, पॉइंट टेबल मध्ये अव्वल स्थानावर असणारा संघ हबाबा विलास मालात प्रतिष्ठान, त्याच्या विपक्षामध्ये दोन हात करण्यासाठी सज्ज असेल शेखरजी ठाकरे यांचा संघ, शेखरजी ठाकरे आणि हे सचिनजी विषय यांचा संघ, या पंतांच्या शर्ते नो चेंडू, एक खराब चेंडू। जय शिवराय, ह्या दोन संघांमध्ये लढत असेल, दोन्ही संघ बी रेडी, यानंतर होणारा तुमचा सामना असेल। हबाबा विलास महाराज प्रतिष्ठान, दोन्ही संघ रेडी राहायचं आहे, कारण अव्वल स्थानावर असणारा हा संघ, विजयजी पाटील यांचा हा संघ, चारही सामने ते विजयी झालेत, आपली घोडदौड या स्पर्धेतली ते चालू ठेवतायत, की ही घोडदौड कुठेतरी जय शिवराय सारखा एक मातब्बर संघ रोखेल का, येणारी सर्व प्रश्नांची उत्तरं या पुढील सामन्यामध्ये आपल्याला मिळतीलच। मात्र येणारा पुढील चेंडू, चला टीम हरिभक्त परायण विलास प्रतिष्ठान, थँक्यू हरिभक्त परायण विलास महाराज प्रतिष्ठान आणि विपक्षात जय शिवराय, दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कॉमेंट्री माफ करा टॉस बॉक्सच्या दिशेने वाटचाल सुरू करायची आहे, अगदी आम्ही आधीही म्हटलं की षटक संपलं रे, संपलं की त्वरित नाणेफेक केली जाईल, कुठलाही क्षण अगदी वाट बघितली जाणार नाहीये। टीम हरिभक्त परायण विलास महाराज प्रतिष्ठान, जय शिवराय, चला वाटचाल, टाइम इज मनी, वेळेचं महत्व असू द्या, कारण एका एका मिनिटाला खूप महत्व आहे, त्याच पद्धतीने क्रिकेटमध्ये सुद्धा एका एका धावेला खूप महत्व आहे। मात्र बालाराम मोरे हा झेल सुटला गेलाय, या स्पर्धेतील या संघामधील या स्ट्रायकर संघातील जो प्रमुख खेळाडू राजेश वल्टे याच्याकडनं ही चूक बघायला मिळाली,
यस यस तर दोन चेंडू हाताला गेलेत अजून येणार आहे चार चेंडू शिल्लक असतील दहा फलकार धावा लागल्या गेल्या त्या अठरा बालाराम मोरेला नामी संधी मिळली आहे कारण तो की जेल सोडला गेलाय जेव्हा जेव्हा जेल सोडला गेला आपण मागचा सामना बघितला असेल केएल राहुल यांना जेव्हा जेल सोडला तेव्हा भारतीय संघाला पराभवाच्या छायामध्ये जायला लागलं तशाच पद्धतीनं बालारामेने पुलसचे उडवलाय आणि हा षटकार मी म्हटलं होतं यस पंतांचा इशारा येतोय षटकार सहा धावा असतील या सहा धावेने धावल कुठे सरसवलं जाईल तब्बल 24 धावा 24 रन्स ऑन बोर्ड फॉल्स ऑफ थ्री विकेट्स एक्शन रिप्ले आपण पाहू शकाल सावली क्रिएशनच्या माध्यमातून अगदी जे आमचे प्रेक्षक मायबाप घर बसले या स्पर्धेचा आनंद घेत आहेत त्यांच्याकरता सुद्धा खास लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहू शकाल सावली क्रिएशनच्या माध्यमातून नक्कीच बालाराम मोरे कुठेतरी आपले खांदे सैल करतो कुठेतरी संघ अडचणीमध्ये होता राजेश वल्टे यांना जेल सोडल्यानंतर हा षटकार बालाराम मोरेच्या बॅट मधनं आलाय तर येणारा पुढील चेंडू पुनश्च एकदा चेंडू निघून जाईल एक टप्प्या अखेर सीमा पार चौकार चार धावांकरिता काही दुवानदार फलंदाजी बालाराम मोरे याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते कारण ज्याचा झेल सोडला होता येणाऱ्या प्रत्येक धावेगणिक राजेश वल्टे कुठेतरी विचार करत असेल कुठेतरी हा झेल सुटलाय ही खूप मोठी चूक म्हणावी लागेल कारण बालाराम मोरे आता झेल सुटल्यानंतर त्याच्या बॅटमधनं षटकारांना चौकार आलाय धाबलकार धावा लागल्या गेल्या त्या तब्बल 28 धावा आता मात्र अजूनही येणारे या षटकातील दोन चेंडू शिल्लक असतील या दोन चेंडूला कशा पद्धतीने सामोरं जाईल बालाराम मोरे मात्र त्याला रोखलं जाईल का स्वप्नील इज ऑन अ बॉलिंग मार्क मात्र पुनश्च एकदा टटवलाय क्षेत्ररक्षण आता मात्र चांगलं होईल एका धावेवर समाधान मानावं लागेल कुठेतरी विचार विनिमय करत असेल कारण महेश जाधव सारखा एक तडाखेबंद फलंदाज की ज्याच्या भात्यामध्ये मोठे मोठे फटके मारण्याची क्षमता आहे तो अजूनही मैदानाच्या बाहेर आहे त्यामुळे सलामीला आलेला रोहित आता मात्र त्याला आपले खांदे सैल करावे लागतील 29 धावा धाबलकर लागल्या गेल्यात येणारा शेवटचा चेंडू शिल्लक असेल रोहित कशा पद्धतीने सामोरे जाईल स्टेट ड्राईव्ह सुंदर फटका चेंडू निघून गेलाय सीमा पार चौकार चार धावांकरिता हे चार धावेने धापलक पुढे सरसवलं जाईल तब्बल 33 आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतोय कशा पद्धतीने हा फटका आला त्याच्या बॅट मधनं टीम जय शिवराय आणि टीम हरिभक्त परायण विलास महाराज प्रतिष्ठान बो टीम कॅप्टन शेवटचा ऑफिशियली तुम्हाला हा पुकार आहे आपण टॉस बॉक्सच्या दिशेने वाटचाल सुरू करायची आहे ही विनंती करतोय धन्यवाद ओ टू कॉम बॉक्स धन्यवाद तेजजी धोपी हे षटक संपल्यानंतर दोनही संघाचे कर्णधार विशाल दळवी या लीग मध्ये आपण पाहतोय 8 विकेट त्यानं 8 गडी 4 सामने खेळताना ज्यानं बाद केले तो विशाल दळवी गोलंदाजी मार्कवर आलाय मात्र असं म्हणतात ना दोस्त क्रिकेट पलभर में राजा तो पलभर में भिकारी बना देता है अशा पद्धतीचा खेळ आहे कारण एका क्षणिक तो तुम्हाला राजा बनवेल तर एका क्षणिक क्रिकेट असा खेळ तुम्हाला भिकारी सुद्धा बनवून सोडेल त्या पद्धतीनं क्रिकेट आपण पाहतोय मात्र गोलंदाजी मार्कवर विशाल दळवी सुंदर चेंडू तेवढा सुंदर फटका एकदा आपण पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का मात्र नाही सचिन याच्याकडनं चूक झाली चेंडू निघून गेलाय सरळ सीमा पार चौकार चार धावांकरिता खूप मोठी चुकी कारण आपण हे क्रिकेट खेळत असताना एक विचार करणं गरजेचं असेल प्रत्येक खेळाडूला कारण या गावामधनं आपण या लीग स्टेज मॅच पाहतोय आपल्या गावातनं काही निवडक खेळाडू या स्पर्धेकरिता संघ मालकांकडनं त्याची निवड केली जाते त्यामुळे जे दर्जेदार खेळाडू आहेत त्याच खेळाडूंना या स्पर्धेमध्ये स्थान मिळतंय त्यामुळे तुमचा परफॉर्मन्स दर्जेदार असणं गरजेचं पुनश्च एकदा बालाराम उडवलाय मात्र राकेश जाधव
एक दर्जेदार क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडून हा झेल टिपला गेलाय। आता मित्र क्षेत्ररक्षक ज्या फलंदाजाची आतुरतेने वाट पाहत होते, आठ चेंडूंना 17 धावा। बालाराम मोरे अतिशय फार्मा मध्ये असलेला फलंदाज आमचा परम मित्र आहे। तर सुरत सरांचं सुद्धा आगमन होत आहे, मनसोक्त नाश्त्याचा आनंद घेताना आमलेट पावचा आनंद घेऊन इथे पर्यंत पोहोचलेत। तर हबप विनाश महाराज प्रतिष्ठानचे संघ मालक आणि कर्णधार, जुना चेंडू द्यायचा आहे। धापलकर धावा लागल्यात 37 धावा अन जुनी येणारे, चार चेंडू शिल्लक आहेत। ह्या चार चेंडूला कशा पद्धतीने समोर जाईल मिस्टर महेश डेंजर, मिस्टर डेंजर महेश। तर यानंतर होणारा सामना हबप विलास महाराज प्रतिष्ठान त्याच्या विपक्षामध्ये दोहरा करण्यासाठी सज्ज असेल जय शिवराय संघ। दोन चेंडू हरिभक्त परायण विलास महाराज प्रतिष्ठानचे कर्णधार आमच्या समोर येते। अजून एक चेंडू द्यायचा आहे। थँक्यू टीम जय शिवराय, टीम कॅप्टन आपण ही त्वरित यायचंय ही विनंती करतोय। मात्र विचार करायला गेले तर वैकुंठवासी हबप विलास महाराज प्रतिष्ठान संघाकडून चार विजय लगातार त्यांनी संपादित केलेत, मात्र जय शिवरायचा विचार करायला गेला तर तीन पराभव त्यांच्या वाट्याला आलेत आणि एक विजय आणि पाचवा सामना असेल। तर जाऊया मैदानामध्ये महेश, तिच्या प्रेक्षक वाट बघत होते की अतिशय धडाकेबाज फलंदाज, मात्र लेगसारच्या दिशेने टटावलेला चेंडू, क्षेत्ररक्षण सुंदर, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का आणि फलंदाज बाद। नवीन फलंदाज मैदानामध्ये जाईल राज, कुठेतरी राज करावं लागेल या सामन्यावर आपला राज। एसटी वॉरियर्स सागर पाटील आणि धनेश साने यांचा हा संघ, 38 धावा डाबल करायला लागल्या गेल्यात आणि अजून येणारे तीन चेंडू शिल्लक आहेत। तीन चेंडूला महेश जाधव कशा पद्धतीने समोर जाईल, थोडस थांबवतोय। आणि मनोज वल्टे यांचा जो संघ ज्या विहानच्या नावाने खेळतोय, विहान स्ट्रायकर, त्या विहानचं इथे आगमन झालंय, त्याचंही सर्च स्वागत आहे। अगदी लहानपणापासूनच त्याच्या नावाने हा संघ खेळतोय आणि लहानापासूनच तो क्रिकेटचे धडे गिरवायला इथून सुरुवात करतोय, त्याचंही सर्च स्वागत आहे। वेलकम सुस्वागतम आउट कॉम्बॉक्स। नक्कीच आपण हे क्रिकेटचे धडे गिरवत असताना कुठेतरी मात्र एक या खेळाडूने एक नामी संधी मिळावी, या खेळाडूंना ह्या पटलावर आणावं त्या उद्देशाने शिवसंघर्ष प्रतिष्ठानची अथक मेहनत अथक परिश्रम आपण पाहतोय। त्यांच्यासाठी ही शिवसंघर्ष प्रतिष्ठाननं ही उभी केलेली लीग, त्यांच्या माध्यमातून ही साकारलेली एक संकल्पना आज अशीच पुढे चालत राहू दे आणि विहान सारख्या ह्या उगवत्या सितारांना या स्पर्धेमध्ये खेळण्याची एक नामी संधी मिळू दे आणि कुठेतरी आपलं नाव मोठं होऊ दे। याच पद्धतीने आपण पाहत असाल सावली क्रेनच्या माध्यमातून अनेक देशांमध्ये या खेळाडूंना पोहोचवण्याचं काम केलं जाते, तर त्यांचे सुद्धा आभार असतील। आणि जाऊया मैदानामध्ये विशाल दळवी, काय चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, आतापर्यंत त्यांना चार चेंडू हाताळताना केवळ 5 धावा खर्च केलेला आहे। येणारा पुढील चेंडू असेल दर्जेदार गोलंदाजी, दर्जेदार काय जबरदस्त गोलंदाजी, पूर्णपणे फलंदाजाची मोमेंट ओळखले, मात्र आडव्या बॅटनं प्रहार करण्याचा हा प्रयत्न केला जातोय। फलंदाजाकडनं पद चालित असणं गरजेचं आहे, पायांची हालचाल असणं गरजेचं आहे। महेश जाधव सन्माननीय भरतजी जाधव साहेब जय मल्हार संघाचे संघ मालक इथे उपस्थित आलेत, आम्ही आपणास विनंती करतोय आपण सन्मानानं क्रीडामंच उडवलंय आणि पाठवलंय षटकार करिता 6 धावांकरिता, या 6 धावेने धावत पुढे सरसवलं जाईल तब्बल 44 धावा, 44 रन्स ऑन बोर्ड फॉल्स ऑफ 5 विकेट्स,
पांच गड्याच्या मोबदल्या मध्ये 44 धावा दाबलकर लागले गेल्यात आणि टीम विहार स्ट्राइकर्स या संघाला 24 चेंडू आणि विजयासाठी आव्हान असेल 45 धावांचं आणि मी इथेच थांबतोय धन्यवाद यानंतर या पुढील इनिंग साठी जोडले जातील सन्माननीय भरतजी जाधव साहेब उपस्थित आहेत आम्ही आपणास विनंती करतो आपण सन्मानाने क्रीडा मंच स्थानापन्न व्हायचे तर वीआरके चॅम्पियन्स या अगोदर जो संघ होता मागील 5 वर्षांमध्ये त्याचे संघ मालक रवीजी पाटील इथे उपस्थित होत आहेत त्यांना सुद्धा आम्ही विनंती करतोय की त्यांनी सन्मान येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय भारतीय संस्कृती प्रमाणे अतिथी देवो भव या पद्धतीने तुमचं स्वागत सत्कार केला जाईल आणि या दुसऱ्या इनिंग करता आपल्याकरता जोडले जातील आमचे गुरुवर्य की ज्यांच्याकडे आम्ही बघून थोडं का होईना थोडक मोडक का होईना मात्र समालोचन करण्याचा प्रयत्न करतो आमचे गुरुवर्य दिनेशजी ठाकरे सर धन्यवाद जाऊयात आपण टॉस बॉक्सच्या दिशेने तिथे मात्र मनोजजी वल्टे साहेबांच्या शुभास्ते या सामन्याची नाणेफेक केली जाईल एका बाजूने हरिभक्त परायण विलास महाराज प्रतिष्ठान टीम कॅप्टन आणि एका बाजूने टीम जय शिवराय संघाचे कर्णधार इथे उपस्थित होतील चला फास्ट टीम कॅप्टन जय शिवराय टीम कॅप्टन चला फास्ट आम्ही आपणास विनंती करतोय आपण त्वरित या आणि विजू दादा डिंगडोंग विजू दादा हरिभक्त परायण विलास महाराज प्रतिष्ठान संघाचे कर्णधार आपण पाहू शकतोय तदनंतर आम्ही ज्याचा उल्लेख सातत्याने केला की आतापासून लहानापासून ज्याने खऱ्या अर्थाने क्रिकेटचे धडे गिरवायला सुरुवात केली आहे आणि ज्याच्या नावाने हा संघ तब्बल या लीग मध्ये सातत्याने खेळत आलाय ते विहान स्ट्रायकर आणि त्याच नावाने खेळत असते विहान विहान स्ट्रायकरच्या नावाने जो संघ खेळतोय तो विहान इथपर्यंत पोहोचलाय विहान कसं वाटतंय मॅचला येऊन मस्त तुझ्या नावाने टीम खेळते का टीमला काय सांगशील जिंकून या बेस्ट नक्कीच इथे मात्र चांगली वाईट त्याची आपण ऐकली मान्यवरांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल आपण पाहू शकत यांच्या हस्ते नाणेफेक केली जाते छापा कॉल आलाय आणि काटा नाणेफेक विन झालाय जय शिवराय संघ मी मान्यवरांना विनंती करतोय की आपण सन्मानाने क्रीडा मंचावर स्थानापन्न व्हायचंय स्थानेफिक बिन झालाय सर्वप्रथम निर्णय कळवायचा फिल्डिंग क्षेत्ररक्षणाचा निर्णय आपण स्वीकारलाय आधी जर बघायचा तर या आधी वर्ष पाचव्यामध्ये माफ करा चौथ्यामध्ये आम्ही तुमच्या समोर जोडलं गेलो होतो जोडलं गेल्यानंतर पाहिलं की सचिन दादाचं क्षेत्ररक्षण तो टिपलेला जो कॅच तुमच्या जे संघ मालक आहेत पण आज दुखाप्रस्त असताना ते खेळू शकत नाहीये ते खेळत नाही थोडी कमी वाजते का त्यांची हो नक्कीच क्षेत्ररक्षणाचा निर्णय आपण स्वीकारलाय किती धावांच्या तोखात 40 धन्यवाद बेस्ट ऑफ लक तदनंतर तो आहे हरिभक्त परायण विलास महाराज प्रतिष्ठान संघाच्या कर्णधाराच्या दिशेने निश्चितपणे आपण जर का नाणेफेक विन झाला असता तो कोणता निर्णय स्वीकारला असता क्षेत्ररक्षण केला असता पण आता वाटेला फलंदाजी आली आहे किती धावांपर्यंत मजल मारा संघ मित्र संघ आहे समोरचा मैत्रीपूर्ण लढत आहे शेखर ठाकरे प्रत्येक वेळी माझा पार्टनर असतो यावर्षी थोडा बाजूला गेलाय एकट्यानेच मेहनत केली मीच बाजूला गेलो बघू आता कशा पद्धतीची आम्ही फलंदाजी करू मैत्रीपूर्ण लढत आहे जास्त काही मी बोलू शकत नाही नक्कीच धन्यवाद बेस्ट ऑफ लक देतोय चांगली वाईट आणि अगदी दिल खुल्लास व्यक्तिमत्व आपल्याला विजय दादांची वाईट आपण इथे ऐकली धन्यवाद ओल टू कॉम्बॉक्स तर नक्कीच आपण जो सामना पाहतोय अतिशय चांगल्यापैकी इथं खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा पार करत आहे सर्वांना सामावून घेणारी क्रिकेटची स्पर्धा शिवसंघर्ष प्रतिष्ठान क्रिकेट प्रीमियर लीग 2022 चा क्रिकेटचा महासंग्राम क्रिकेटचा महाथरार सध्या आपण अनुभवतोय तिसऱ्या दिवसाचा खेळ सध्या मैदान चालू असताना आपण सामना जो समोर पाहतोय तो व्यान सायकल त्याच्या विपक्ष एसडी वॉरियर्स ज्या संघ नुकतीच इथे बॅटिंग केली होती सुरेखरित्या बॅटिंग करताना त्यांच्या संघाची मजल जाऊन पोहोचली ती 44-45 धावांचं लक्ष ठेवलं मोठं लक्ष आणि पहिल्या चेंडूवर विकेट इथे मिळते पहिल्या चेंडूवर बाळाराम मोरे यांनी सुरेखर झेल घेतलाय आणि पहिली सफलता बॅक टू द पेवलियन राजेश वल्टेसारखा एका नामचीन फलंदाज लागली पहिल्याच चेंडूवर शून्यवर बाद करून मनीष वल्टे जे आले होते त्यांना मात्र पहिल्या चेंडूवर बाद करून ही सुरुवात करून दिली जाते मोठ्या फलक धावावर पणपतोय आणि मोठ्या धावसंख्येचा पाठला किती करायचं मैदानातून अशा वेळेस ही सुरुवात खूप महत्वाची असते अशा वेळेस महेश जाधव यांनी चांगल्यापैकी पहिला फलंदाज बाद करून सुरुवात दिलेली तर नक्कीच एस डी वॉरियर संघ आपण पाहतोय या संघाचे पॅकर्स या संघाचे संघ मालक अर्थातच सागर पाटील दनेश साने आणि त्याचबरोबर
विकासजी पाटील यांचा हा संघ अगदी दोन हात करण्यासाठी सज्ज झाला होता आणि निश्चितच चांगल्यापैकी इथे पहिल्याच चार षटकामध्ये धावा त्यांनी ठोकला होता एकत्रित 44 तर 45 टार्गेट आता सध्या करावं लागतं किंवा त्या दृष्टीने मात्र विचार करावा लागेल ते या संघाचे संघ मालक विहान स्ट्रायकरचे मनोज वल्टे साहेब देखील थोडेसे चिंतेत असतील कारण एवढी मोठी धावसंख्या पार करायची आहे परंतु बॅटिंग लाईन जर आपण पाहिली तर निश्चित मोठी बॅटिंग लाईन सध्या पाहायला मिळते ती विहान स्ट्रायकर संघामध्ये एकापेक्षा एक दर्जेदार खेळाडू या संघामध्ये भरणा असलेला हा संघ आहे आणि याच्या बघूया सध्या मी तर 5 ते 6 क्रमांकापर्यंत एक चांगली बॅटिंग या संघाची नेहमीच असते आज देखील या बॅटिंगला चांगला खेळ करावा लागेल मात्र महेश जाधव सारखा गोलंदाज खूप सुंदर सुरुवात करताना षटकातला दुसरा चेंडू यायचा चेंडू थोडासा स्मॅश मध्ये खेळा गेला तिकडे क्षेत्रक्षक डीपला चेंडू थांबला प्रयत्न करतात आणि खराब पहिला पहिली चुकी इथे होती आहे ती क्षेत्रक्षकाने खूप चांगला प्रयत्न केला होता चेंडूवर बऱ्याच वेळ अंतराने पार करत चेंडूपर्यंत पोहोचले परंतु चेंडू कलेक्ट करता आला नाही आणि चेंडू सरळ सीमा पार होतोय तो या पॉवरफुल फटक्याने संघाची धावसंख्या देखील 4 ने जाऊन पोहोचलेली ती धावफलकावर 4 धावा तर क्रिकेटचा अनिश्चित खेळ म्हटलं तर अनिश्चित या क्रिकेटमध्ये ठासून बदलले असते प्रत्येक चेंडू मागे आपण गणित बदलत असतात आणि त्यामुळेच आपल्याला प्रत्यक्ष मैदानातला जो खेळ काय त्याकडेच लक्ष ठेवावं लागतं आणि अशा 20 मात्र ही चांगली सुरुवात म्हणावी लागेल भली पहिला फलंदाज जरी बाद झाला असला तर राकेश आणि सध्या आपण पाहतोय ते राजेश हे दोन चांगले फलंदाज मैदानात असताना महेशचा हा पुढचा चेंडू याचा बॅकपोर्टला जाताना चेंडूला कट करण्याचा प्रयत्न आला परंतु फलंदाज धोकादायक एक धाव घेता येतात जिथे धोका होत होता राकेश यांना अशा 20 मात्र चेंडू फेक केली झाली आहे परंतु या दरम्यान आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित पोहोचतायत फलंदाज धोनी आणि राजेशांनी इथे खातं उघडलंय मनीष पहिल्यांदा बाद झाले पहिल्या चेंडूवर महेश यांच्या त्या पॉवर प्लेमधून आणि त्यानंतर सध्या आतापर्यंत पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ संपतोय परंतु धावा इथे करायचे त्या 24 चेंडूमध्ये 45 म्हणजे लक्ष मोठं आहे तर आपल्याला ध्येय देखील मोठं ठेवायला लागेल जवळपास 12 च्या गतीने धावा म्हटलं तरी हरकत नाही 11.5 किंवा 12 च्या गतीने धावा प्रत्येक षटकातून करायची आहेत आणि इथे चेंडू अगदी थोड्याशा बॅटवरून निघाला तर तो सरळ सागर पाटील यांच्या हातामध्ये परत दरम्यान त्याच्या चेंडूची फेक अचूकरित्या केली आहे परंतु आपल्या क्रीजमध्ये पुन्हा एकदा सुरक्षित होत आहे चोरटी धाव घेतली गेली ती चोरट्या दरवाजाने चोरट्या पावलांनी आणि त्यामुळेच एक सिंगल चिकी सिंगल घेतला फलंदाज राकेश देखील आपलं खातं उघडत आहेत अशा प्रकारे दोन्ही फलंदाज आपापली खाती उघडताना संघाची धावसंख्या दिली ती 6 वर तर 1 गडी बाद 6 धावा पहिल्या षटकात पाहतोय पण 4 चेंडू संपलेत महेश जाधव यांचे आणि त्यानंतर या षटकातला ओवर विकेट मारा इथे मात्र स्ट्रेट ड्राईव्ह मध्ये फटका नक्कीच सागर पाटील चेंडूला थांबवत आहेत सफाई दगल चेंडू अडवला नसला तरी देखील फलंदाजांनी मात्र त्यावर दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला आणि 2 धावा अगदी सहजतेने घेताना आपण पाहतोय चपच्याच्या चपाईने मात्र धरण्याच्या वेगाने ह्या धावा 2 पळून काढल्या गेल्या आणि खरोखरच रनिंग द बिटवीन पाहण्याजोगं झालं राकेश आणि राजेश यांचा तालमेल पाहायला मिळाला आणि अशा प्रकारे धावा गुड रनिंग म्हणेल मी त्या घेतल्या गेल्यानंतर सगळ्याची धावसंख्या देखील जाऊन पोहोचली ती 8 वर तर निश्चितच पहिल्या षटकाचा जो सरासरी आहे ती सरासरी खेचण्याच्या दृष्टीने हा विचार दोन्ही फलंदाज करतायत आणि षटकातला आता अंतिम चेंडू पॉवरफुल गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय गोलंदाजी महेशांची आणि इथे मात्र बॅटची एज लागली होती मला वाटतं नक्कीच धनेश साने प्रयत्न करू पाहिले होते आणि चेंडू त्याच्या हातात निसटल्यानंतर लगेचच त्याची संधी साधली फलंदाजी लगेचच 1 धावेमध्ये अशा प्रकारे इथे षटक क्रमांक 1 संपुष्टात येते पहिल्या षटकाचा खेळ संपताना 1 गडी बाद 9 धाव फलका लागल्यात आता मात्र आपण विचार करतोय की पुढच्या 3 षटकाचा खेळ बाकी आहे 18 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 18 चेंडूत धावा बनवायचे त्या 36 धावा म्हणजे प्रत्येक षटकाचा विचार करावा लागेल तर 12च्या गतीने आता धावा करण्यात गरज असेल 30 संघासाठी तर निश्चितच 10 संघांचा जो सहभाग आपण या स्पर्धेत पाहतोय शिवशिव संघर्ष प्रतिष्ठान यंदा या नव्या नावाने मात्र ही स्पर्धा आपण पाहतोय क्रिकेट प्रीमियर लीगचा क्रिकेटचा थरार आणि सतत 4 दिवस हा महासंग्राम इथे मैदानातून पाहायला मिळतोय सुंदरसे मैदान आपण पाहतोय अगदी शिरीष पडा खालिवली रोडवरचं एक जबरदस्त मैदान गाते नगरीतलं परंतु धावसंख्या पाहिली तर 9 धावा लागल्यात अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे 18 चेंडूत 36 धावा प्रत्येक चेंडूला 2-2 धावा याप्रमाणे खेळ करायचा आहे तो 12 धावा करताना प्रत्येक षटकामध्ये तर या मैदानाविषयी आम्ही म्हणतो की खरोखर तालुक्यामधले एक सर्वोत्तम मैदान म्हणून याचा या मैदानाचा इथे उल्लेख होतो कारण तो मैदान खूप कमी राहिलेत इथे मात्र आगमन झालंय मनोज वल्टे यांचे बंधुराज आदरणीय प्रदीप वल्टे साहेबांचं आगमन झालंय वेलकम वेलकम सुस्वागतम 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 आपलं सहर्ष स्वागत आहे प्रदीपजी वल्टे साहेब धन्यवाद तर दुसऱ्या षटकाला सुरुवात होते पॉवर प्ले संपल्यानंतर आपण पाहतोय वैभव जोगमार्गे ज्यांचाच काल बर्थडे आपण साजरा केला होता अतिशय दिमाखात रीती आपण पाहिला असेल अंतिम जो 16 संपला होता सामने संपल्यानंतर आणि त्यानंतर आज पाहतोय पण त्यांच्याकडे जो चेंडू सोपला गेलाय तो दुसरं षटक हाताळण्यासाठी अर्थातच आपल्या संघाकडून SD वरिष्ठ संघाकडून हे षटकाला सुरुवात करतायत आणि आता इथून जर पाहिलं तर 12च्या सरासरी धावा करायच्या तर 36 धावा पहिला तो चेंडू बॅटची एज घेऊन चेंडू निघाला होता स्लिप मध्ये तिथे क्षेत्रक्षकांनी चेंडू फेक केली परंतु तिथे निशाणा चुकला आहे आणि परिणाम स्वरूप जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धाव आल्यात
बैकअप होते तिकडून बाळराम मोरे यांच्या मार्फत तोपर्यंत दोन धावांनी सहजतेने फलंदाज पाहतो पण संघाची धावसंख्या त्यांनी वाढवत नेली ती 11 वर तर प्रत्येक चेंडूला दोन धावा याप्रमाणे मात्र पहिल्या चेंडूवर दोन धावा आल्या तर निश्चितच राजेश आणि राकेश ही अतिशय चांगली जोडी म्हटली जाते ती या संघाची व्यान स्ट्रायकर संघ जो अनेक वर्ष आपण पाहिला असेल या लीग मध्ये खूप चांगला खेळ करत आलाय आणि इथे मात्र टप्पा पडण्याचा चेंडू थोडासा फिरक घेऊन निघाला होता तो ऑफस्टिकच्या बाजूने माहेरून धनेश साने यांच्याकडे आपण पाहतोय यष्टी रक्षकाची चांगली कामगिरी सध्या करतायत स्वतः या संघाचे पॅकर्स आहेत ते अर्थातच सागर पाटील धनेश साने आणि विकासजी पाटील यांचा संघ मागच्या वर्षी मात्र खूप त्यांची कामगिरी थोडीशी चांगली झाली होती परंतु यंदा देखील चांगलं ते काम करतायत आणि या षटकातून आता तिसरा चेंडू पुनश्च एकदा चेंडू बाहेर पडतोय पंचांच्या यावीस इशारा नक्कीच आलाय त्याचे समांतर हात गेले त्यानंतर एक अवांतर धाव येते ती धावफलकावर संघासाठी या एकेरी धावेने धावसंख्या पोहोचली ती धावफलकावर आतापर्यंत 12 धावा लागल्यात एक गडी जो गमावला गेला संघाने पहिल्या चेंडूवर महेश जाधव यांच्या पहिल्या षटकात सुरुवातीलाच एक विकेट गेली महेश मनीष बाद झाले आणि या विषयी जर विचार केला तर आज सातवा वाईट चेंडू पडलाय आणि स्पर्धेतला 59वा हा अतिरिक्त चेंडू हाताळा गेलाय वाईट स्वरूपात असे आम्हाला लेखाजोखा इथे मिळतात आमच्या आदिश भाऊ आणि पुढच्या चेंडूवर इथे विकेट मिळू शकते नक्कीच हा चांगला झेल टिपला गेला अगदी स्लो बरोबर चकवलं गेलाय फलंदाज थोडस बॅकफुट खेळण्यासाठी भाग पडलो होतो आणि अशा वेळी सजेश डीप मिड विकेटला मिड डीप एक्स्ट्रा गावाला असे दर्शक आहेत त्यांच्या हातामध्ये एक सोपासा झेल देऊन बसलेत आणि इथे फलंदाज बाद झालेत ते राजेश तर सोपान पाडीने हा सुरेख झेल घेतलाय आणि त्या दरम्यान आपण पाहतो की दुसरा गडी बाजल्या संघाचा तर पहिले यश ते मिळते ते वैभव यांना या षटकातील तिसऱ्या चेंडूवर अशा प्रकारे दोन गडी बाद धाव संख्या लागली फलकावरती 12 धावा परंतु 45 धावा करायचे हे विसरू चालणार नाही तेथे व्यान स्ट्रायकर संघाला एक मोठी मजबूत अशी बॅटिंग आपण पाहिली असेल विशेषतः या बॅटिंग मध्ये जे तडाखा दिला होता गोल फलंदाजीचा तो बाळाराम मोरेने दोन चौकार आणि एक षटकार टोकताना तब्बल 17 धावा कुठल्या त्या आणि त्याच्या जोरावर मात्र संघाने एक जबरदस्त खेळ करून 44 धावांची परत मजल नेली आता 45 धावांचं लक्ष दिलं गेलंय आणि हे लक्ष आता निश्चितच पहिल्या षटकात तर थोडंसं मागे पडलं परंतु या षटकात देखील सुक्त गोलंदाजी पाहायला भेटते आहे ती वैभव यांची आणि षटकातले चार चेंडू चौथा चेंडू टाकण्यासाठी तयार होत आहेत तिसऱ्या चेंडूवर विकेट घेतली आणि पुढच्या चेंडूला ते हलके असे पुश केलाय समोरच्या बाजूने विशाल आलेला नवीन गोल फलंदाज आणि एक धाव घेताना आपलं वैयक्तिक खाते उघडलंय संघाची धावसंख्या देखील जाऊन पोहोचले दल फलकावर ती 13-13 तर दोन मॅन ऑफ द मॅच या खेळाडूने पटकावले आहेत उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर ते विशाल दळवी तर षटकातून आतापर्यंत पाहिलं तर चार चेंडूचा खेळ संपतोय षटकातला पाचवा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर वैभव आणि सामना करतील राकेश जाधव राकेशच्याकडे ती क्षमता आहे नक्कीच मोठे मोठे फटके मारण्याची बोल सध्या ते स्थिरावत आहेत मैदानामध्ये आपल्यावर जबाबदारी ओळखून खेळ करतायत आणि इथे मात्र दांडी गोल फलंदाज बाद आम्ही त्याचं कौतुक इथे करतो आणि चेंडू थोडासा समोर एसटीच्या समोर टाकला गेला आणि आपलं थोडंसं नक्कीच स्टंप जे आपल्याला पाहायला मिळाले होते त्या दरम्यान तो चेंडू अगदी ब्लॉकमधून सर स्टंपवर जातो आणि त्रिफा चित्र बाद होत आहेत तिथे राकेश देखील बाद झाल्यात राजेशच्या पाठोपाठ आणि आता मात्र संघावर मोठं संकट ओढवलं आहे कारण या संकटातून बाहेर काढण्यासाठी एक चांगली इनिंग साकारावी लागेल एखाद्या फलंदाजाला अशा वेळेस तीन गडी बाद झालेत मनीष राकेश आणि राजेश हे तंबूच्या आशीर्वाद जाऊन पोहोचल्यानंतर संघ थोडासा बिकट अवस्थेतून पाहतोय सध्या त्यांची खराब अवस्था आहे संघाची कारण तीन गडी बाद धावसंख्या केवळ 13 लागले आणि करायचे धावा त्या 45 तर या स्पर्धा भरवण्यासाठी आपल्याला जे मुलाचं अतिशय चांगलं सहकार्य आणि विशेषतः आपण जी या स्पर्धेची कमिटी पाहतोय खूप व्यक्तिमत्व आहेत एक दानशीर व्यक्तिमत्व आहेत की त्यांनी ही कमिटी स्थापन करताना या स्पर्धा आयोजित केल्यात आणि अनेक वर्ष या स्पर्धा चालू आहेत यंदाचं हे 6वं वर्ष सुद्धा आपण पाहतोय तर या कमिटीच्या जर मेंबर्सकडे जर लक्ष दिलं तर दिनेशजी जाधव या स्पर्धेचे अध्यक्ष आहेत या कमिटीचे प्रशांतजी गोताने उपाध्यक्ष विजयजी पाटील उपाध्यक्ष सुशांत पाटील कार्याध्यक्ष मनोजी चौधरी सचिव त्याचबरोबर शेखर ठाकरे खजिनदार दिनेश साने नितीन शिंदे आशिष शिंदे हरेश वेकंडे शैलेश पाटील वैभव जोगमार्गे स्वप्नील जाधव मनोज वलटे विशाल मस्कर सचिन विशे सागर पाटील कल्पेश गोळे आणि विक्रांत ठाकरे अशी ही 19 मेंबरची कमिटी आपण पाहतोय कार्यरत आहे सतत या स्पर्धेसाठी तर या षटकातला आता पुढचा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्गवर दोन गडी बाद करून चांगली गोलंदाजी केली आणि पुढच्या चेंडूवर देखील बाळाला मोळी चेंडूपर्यंत ते पोहोचतात आणि हा झेल देखील घेतला गेलाय अशा प्रकारे तिसरा गडी बाद करून खरोखरच बड्डे बॉय कालचा मात्र आज आपला बड्डे साजरा पुन्हा एकदा करतात आपल्या सगळ्यासाठी अतिशय जबरदस्त ही कामगिरी करताना तीन गडी बाद करून
ने षटक आपलं संपवलं आहे ते या गोलंदाजाने आणि संघाचं पूर्णपणे कंबर न उडवली म्हणजे की कमर तोड गोलंदाजी केली आहे की या षटकामधून व्यान स्ट्रायकर संघाला चेत एका मागे फलदाना धक्के देताना चौथा गडी ते बाजूने सगळचा तर चार गडी बाद धावसंख्या केवल वाणी कोंठवली 13 धावा दोन षटकाचा खेळ संपला गेलाय अजूनही दोन षटकाचा खेळ बाकी राहतो आहे परंतु चार धावा देताना फक्त धावा तीन दिल्यात चार धावा आणि तीन गडी बाद केल्यात अतिशय कामगिरी अतिशय उल्लेखनीय कामगिरी मी म्हणेन वैभव जोगमारेने करताना संघाला एक मोठासा हातभार लावलाय संघासाठी चांगली कामगिरी करताना तर अजूनही दोन षटकाचा खेळ जो बाकी राहिला 12 चेंडूचा शिल्लक आहेत आमचे स्कोरर आम्हाला सांगतात की यापुढे ज्या धावा करायच्या त्या अजूनही 32 धावांची गरज आहे 16 ची गती आता वाढलेली आहे प्रत्येक षटकामागे गतीचा जर विचार करता आस्किंग रन रेट वाढला गेलाय आणि आता 16 च्या गतीने धावा करून सामना जिंकायचा तो 32 धावा करताना तर सचिन इथे जाधव नवीन फलंदाज आणि इथे गोलंदाजीसाठी मात्र सज्ज होत आहेत ते महेश गावित अर्थात माही या नावाने त्यांना ओळखलं जातं त्यांच्या मित्र परिवारामध्ये त्यांच्या क्रिकेट वर्तमानामध्ये परंतु सध्या बघूया महेश यांचा सामना करण्यासाठी तयार होत आहेत ते विशाल तर या षटकातून सुरुवात होताना तिसऱ्या षटकाला सुरुवात 12 चेंडू मध्ये आता करायच्या 6 ते 32 धावा पहिला चेंडू पॅडवर अजून नक्कीच फलंदाजांकडे दाद मागितली होती आपण सरकारी आणि पंचांनी मात्र हे अपील उचलून धरले कारण अगदी सरळ रेषेमध्ये पकडले त्यांना चेंडू पायावर अदाना आणि महेश यांनी पहिली सपोर्ट प्रत्येक गोलंदाज आपली जबरदस्त कामगिरी करतोय आणि मोठं पाठबळ धावांचं अशा वेळेस मध्ये गोलंदाज देखील हुरूप येतोय चांगली गोली करताना आणि याच वेळेस महेश यांनी सुरुवात करताना अगदी स्लोवरवर चकवलाय ते विशाल यदा आणि त्यामुळेच लेग बिफोर घोषित होताना आपण पाहतो हाच फलंदाज बाद झालेला तर प्रत्येक गोलंदाजाने चांगल्यापैकी गोलंदाजी करताना आपण पाहतो यश मिळवतं पहिल्या षटकामध्ये महेश जाधव यांनी 9 धाव देताना गडी बाद केला मगाच्या षटकामध्ये फक्त 4 धाव देताना 3 गडी बाद केले विशा ते वैभव यांनी आणि नुकतंच सुरुवात होताना पहिल्या चेंडूवर सफलता मिळाला आहे असे एकत्रित पाहतो आपण 5 फलंदाज सगळ्याचे बाद झालेत 5 गडी बाद व्यान स्ट्रायकर सगळं खूपच अडचणी झालेला कारण सामन्यात मोठं टोटल उभी केली आहे मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे अशा वेळेस ही दमछाक थोडीशी संघाची होती कारण 45 धावांचा पाठलाग करताना आतापर्यंत 13 धावांवर 5 गडी बाद झाले संघाचे आणि सांघिक हॅट्रिक झाली एक ओव्हर हॅट्रिक म्हणावला गेला अशा प्रकारची वैभवीने केली होती मगाच्या षटकामध्ये ओळीने दिसले तरी 3 गडी बाद केले होते परंतु या षटकातला महेश यांचा दुसरा चेंडू यायचं चांगल्यापैकी चेंडू होता पुन्हा एकदा लोअर फुलटच होता परंतु त्या दरम्यान फलंदाज चिकी सिंगल धाव घेतात एक छोट्या पावणी धाव पूर्ण केली गेली आहे आणि या एकेरी धावेनेच धाव संघात जाऊन पोचते फलकावरती 14/14 तर लक्ष अजून खूप मोठं आहे खूप मोठं धावांचा पाठलाग इथे करायचं आहे आणि 10 चेंडूचा खेळ तर शिल्लक राहिले 10 चेंडूत 31 धावा करायचे म्हणजे प्रत्येक चेंडूला आता 3 पेक्षा जास्त धावा या कराव्याच लागतील तरच सामन्यामध्ये आपल्याला अपेक्षा ठेवता येईल ते विजयाचे तर जसं एक एक चेंडू जातोय तसं विजय मात्र दूर दूर होऊ चाललाय तो इथे व्यान स्ट्रायकर संघाच्या विरोधात कारण गोलंदाज आपली चांगली जबाबदारी ओळखून गोलंदाजी करतायत जी संघाला आवश्यकता आहे त्याप्रमाणे मात्र परिस्थिती ओळखताना ही चांगली गोलंदाजी होती महेश यांची सुद्धा या षटकातली यायचा फुलटा संधी दिली आणि नक्कीच नो बॉलचा इशारा येतो पंचाचा आणि चेंडू मात्र सीमा पार होत आहे नो बॉलवर हा फ्रीट लागू झाला परंतु चौकार आल्यानंतर पंचकला आलं की 5 धावा आल्या या चेंडूवर आणि क्रिकेटमध्ये अशा प्रकारचा पंचक क्वचित आपल्याला पाहायला मिळतं नो बॉल प्लस फटका मारला त्यांना चौकार गेलाय अशा या 5 धावा आल्या थोडीशी इथे चुकी करून बसलेत ते महेश गावित आणि त्यामुळेच त्याचा परिणाम पाहतो की फ्रीट लागू झाली तर या 5 धावा देखील सगळ्यासाठी वाढल्या त्यांना संघाची धाव संख्या पोहोचले ती धाव फलकावर 19 बघा संघ चांगली कामगिरी करत असताना इथे चुकी करून बसल्यात आणि दरम्यान बघूया हा फ्रीटचा चोट कशाप्रकारे हाताळला जातोय सामना करण्यासाठी एक चांगला पैकी संधी असेल सचिन यांना फुलटॉस चेंडू चांगला फटका लागला तिकडे क्षेत्रक्षक चेंडू परत येत आहेत एक सकाळच्या बाजूने आणि त्या दरम्यान फलंदाज सहजतेने एक धावी होतात या फ्रीटचा फायदा फक्त एका धावीमध्ये मिळाला सचिन जाधव त्यांनी सुरुवात इथे केली या चेंडूवर फटकवताना आणि त्यानंतर धाव संख्या पोहोचले फलकावरती बरोबर 20/20 रन अजूनही 25 धावांची गरज आहे सामन्यामध्ये तर 9 चेंडूचा खेळ शेष राहतोय 9 चेंडू आणि 25 धावा हे समीकरण आपल्याला बदलायचं तर 2-3 मोठे फटके मारावे लागतील 1-2 चेंडू षटकार आले तर सामन्यात बदल होऊ शकतो यायचा प्रयत्न जरूर चालेल जारी आहे परंतु फटका मात्र अगदी नक्कीच मिडल होऊ शकला नाही टायमिंग चुकतं कुठेतरी बॅट्समनचं आणि 26 त्यावर एक सिंगल धावाली या सिंगलने धाव संख्या पोहोचते 21/21 अजूनही 24 धावा करायच्या आहेत त्या 8 चेंडूमध्ये प्रत्येक चेंडूला 3-3 याप्रमाणे समीकरण कायम आहे असून मैदानातलं जो आस्किंग रेट आपण बघतोय तो नक्कीच वाढत चाललेला परंतु महेश गावित चांगला मारल्याचा ते पाहतो पण यायचा चेंडू आता ऑस्ट्रेलियाला मात्र घेतला जातोय तो स्क्वेअर लीग रिजनला फटकवताना तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवर स्वतः इष्टरक्षक जात आहेत आणि त्या दरम्यान एक धाव एक धाव इतकाचा फरक पडणार नाही मला वाटतं
ते एसडी वॉरियर संघाला त्यांची चिंता थोडीशी आता कमी होती आहे, कारण गोलंदाजांनी ज्या पद्धतीने गोलंदाजी केली आहे आणि जो संघावर सुरुवातीला मात्र असं वाटत होतं की चांगला एक दबाव असेल बॅटिंग समोर करणार असताना व्यान स्ट्रायकर असताना, परंतु आता पाच गडी बाजल्यानंतर निश्चित झालेत सामन्यातून आणि एक चांगली अशी कामगिरी त्यांच्याकडून होती आहे. यायचा स्टेप आउट होता, चेंडूला फटका लागला, क्षेत्ररक्षक चेंडूवर चांगला चेंडू अडवत आहेत. पुढच्या या दरम्यान धाव देखील आपण पाहतो मैदानात घेताना ती एक आणि या एकेरी धावे धाव संख्या पोहोचली ती 23 वर 23. तर 6 चेंडूचा खेळ आता बाकी आहे आणि 22 धावांची गरज आता शेवटच्या षटकामध्ये. निश्चितच बघा गोलंदाजांची ही भूमिका खूप योग्य ठरली, फायदेशीर ठरली संघाला, कारण प्रत्येकाने अचूकतेने गोलंदाजी केली. एक अपवाद जर सोडला पण मागच्या षटकातला 9 बॉल तर अन्यथा चांगली गोली झाली आहे. आणि त्यामुळेच षटकाचं विश्लेषण जर द्यायचं झालं, विवरण द्यायचं झालं, तर महेश जाधव यांनी 9 धावा देऊन एक गडी बाद केला. जो वैभव जोगमारेने 4 धावा देताना 3 गडी बाद केले आणि नुकतंच महेश यांनी जी गोलंदाजी केली त्यात त्यांनी